आपण पाहतोय नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे INX मीडिया प्रकरणी. मी आरोपी नाही किंबहुना मी आणि माझा मुलगा कीर्ती ह्या दोघांवरील आरोप हे चुकीचे आहेत. गेल्या 24 तासांपासून या संदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. गेल्या रात्रभरापासून 24 तासांपासून मी दस्तावेज गोळा करत होतो, मी या संदर्भातली कागदपत्र गोळा करत होतो असं म्हटलं जात आहे. याचविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, का अधिक माहिती या संदर्भात 24 तासापासून नॉट रिचेबल असलेले चिदंबरम थेट पत्रकार परिषदेत. प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? प्रशांत, गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असलेले पी चिदंबरम थेट पत्रकार परिषदेत. बरोबर आहे. आपण जर बघितलं जवळपास 24 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि काल सायंकाळी 5 वाजतापासून जे चिदंबरम कोणालाही मिळत नव्हते, कोणाला दिसत नव्हते, आज ते साधारणतः आज 8 वाजून 15 मिनिटांनी ते पत्रकार परिषद सहभागी झाले. महत्वाचं म्हणजे जर बघितलं जवळपास 27 तासापासून ते बेपत्ता होते, कारण की 12 ठिकाणी सीबीआयने धाड टाकल्या. त्यानंतर जर सोबतच जर बघितलं तर याशिवायही जर आपण बघितलं त्यांनी ईडीची टीम असो सीबीआयची चमू असो या दोघांनी त्यांना लुकआउट नोटीस जारी केला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं ठरतंय की त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केलंय की INX प्रकरणामध्ये माझ्या कुटुंबातील कोणी व्यक्ती किंवा मी स्वतः आरोपी नाही आहे आणि या प्रकारचे FIR मध्ये जो सीबीआयनी FIR दाखल केला चार्जशीट अजून दाखल झाली नाहीये, जी FIR झालेली आहे त्यामध्ये देखील माझं नाव नाहीये असं असताना मी न्यायासाठी लिबरला हुआ है. दिल से उनके साथ है, दिमाग से उनके साथ है. हम उनको उनकी इज्जत करते हैं और उनको उनको अपनी पार्टी का एक बहुत महत्वपूर्ण पार्टी का एक नेता मानते हैं और हम मानते हैं कि देश की उन्होंने बहुत बड़ी सेवाएं की हैं और हम सब उन पर उनके कृतज्ञ हैं. और हम ये मानते हैं कि आज जो हुआ है उनके साथ, जो हो रहा है उनके साथ, एक बहुत बड़े दुख का विषय है. सर, सीबीआई की टीम रवाना हो गई यहाँ कांग्रेस ऑफिस, क्या आप लोग का रास्ता क्या? सीबीआई की टीम कांग्रेस ऑफिस आ रही है ये हम लोग को सूचना मिली. कांग्रेस ऑफिस में तो बहुत लोग आते हैं, सभी का स्वागत होता है. चिदम्बरम साहब को जिस तरह से समन दिया था तो अरेस्ट करने के लिए, देखिए उनको जो कहना था उन्होंने आज कहा है. मैं मानता हूँ कि इस स्थिति में जिस कंडीशन में आज ये प्रेस वार्ता हुई है इसमें कितना अच्छा कोई बोल सकता है, आज उन्होंने बोलकर आपको दिखाया. आपने अपनी बात रखी है सर, लेकिन सर यहाँ पर आप बोलो ना यार, मुझे क्यों बता. कार्यकर्ताओं को, नेताओं को आपने बुलाया. That there is no reasonable ground for any allegation. All these allegations are wild, all these allegations are unwarranted and will come to grief as and when courts will hear these matters. I'm very surprised it took this. आपण पाहतोय पी चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयची टीम ही काँग्रेस मुख्यालयाजवळ दाखल होताना पाहायला मिळते, रवाना झालेली आहे काँग्रेस मुख्यालयाच्या दिशेने. आणि त्याच ठिकाणी असं म्हटलं जात आहे की पी चिदंबरम यांना अटक होऊ शकते असं एक शक्यता सुद्धा वर्तवली जाते. गेल्या